अमरावती शहरातील जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या काठीमध्ये अभाविपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झेंडा लावण्यामध्ये आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गांधीच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने मध्यरात्री महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलंय. रात्री उशिरापर्यंत आंदोलन करण्यात आले. महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांचा निषेध, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. युवक काँग्रेस कडून या संदर्भात अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आज पुन्हा काँग्रेस आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोषींवर पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष लागलं आहे. अमरावती शहरातील अत्यंत महत्वाच्या समजला जाणाऱ्या या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या या गांधी चौकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हातची जी काठी आहे त्या काठीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा लावल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर भाऊ जौंजाड यांच्या माध्यमातून आम्हाला ते कळलं आणि या अनुषंगानं युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी जमलो. परंतु सर्वप्रथम युवक काँग्रेसच्या पदाधिकारीपेक्षाही या ठिकाणी आम्ही एक भारतीय म्हणून जमलेलो आहोत. 9 जुलै 1949 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. ज्ञानशील आणि एकता हे त्यांचे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांवर ते संघटन चालते, विश्वातलं सगळ्यात मोठं संघटन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग राष्ट्रपिता महात्मा गांधींच्याच काठीला त्यांना त्यांचा झेंडा लावण्याची पाळी येते. त्यांनी तो तिरंगा लावला असता तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. परंतु ज्यांची मातृशाखा ही संघ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो याच्या स्थापना या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या आहे. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज अमरावती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.